I'm extremely sorry. पण मला निघावंच लागणार आहे. But we'll stay in touch. How? आपण फोनवर बोलू. माझा नंबर आहे तुझ्याकडे. मग कोणाशी बोलशील? कधी मागणार रे संभर? एक काम कर, तू आता लगेच अमितला मेसेज कर. कर. हो हो, मी करतो त्याला मेसेज. अरे नुसता नंबर गेला तर किती चेहरा पाडलायस? असा चेहरा घेऊन जर घरी गेलास ना तर राजश्री काकूला सगळं कळेल. तर स्माईल कर. स्माईल. पण नंबर? मी म्हटलं ना घेतो नंबर. भावा एक सांगू. भावा तू ज्या मुलीशी लग्न करशील ना ती मुलगी खूप लकी असेल. अरे किती प्रेम करतोस तू. लसणीच्या फोंडीचा वास अगदी घर भर गमगमता. हो ना, अगदी आप्पांना आवडते तशी होणार आहे पिठी. तुझ्या हातातच चव असा गो. सिंधुताई तुझं पार्सल आले बघ. आले आत्या हे बघ ना गजर. बघते बघते. कोणी ती? अरे वा, काय घमघमाट सुटलाय फोटलीचा. काय ग सिंधू कोण आहे? काही नाही आप्पा. आणि काय घेते? बायको आपल्या लग्नाचे स्पेशल लाडू ऍडव्हान्स मध्ये पाठवतो. लवकरच तुझ्यासाठी लग्नाची खरेदी करू तुझ्या पसंतीने, नाहीतर सगळं माझ्याच पसंतीने. लाजू नको. तुझाच कांता. लव्ह यू डार्लिंग. काय ग? काही नाही अप्पा, मी तुमच्यासाठी बेसनाचे लाडू मागवले होते तर हे मोतीचूर लाडू आले. खाऊया की? त्याला काय झालं? नाही नको, मी हे लाडू परत करते आणि बेसनाचेच मागवून घेते. अगं नाही नाही नको, एवढ्या प्रेमाने मागवलेस ना, मग तेच खाऊया. त्याला काय झालं? अप्पा हो, चला जेवून घेऊया. चला चला ये ग. हो राजश्री, अगं राखीच्या औषधाची वेळ झाली असेल ना? हो वहिनी, तिला जेवायला दिलं, औषध घेऊन ती झोपली सुद्धा. थँक्यू. रुक्मिणी, आपण मुलगी बघायला कधी जातोय? वंस एवढा उतावीळपणा बरा नाही, जरा धीर धरा. उतावीळपणा नाही ग, पण आतापर्यंत त्यांनी कळवायला हवं होतं. अगं पण मी केला होता की फोन, पण सारखं सारखं फोन करणं पण बरं दिसत नाही ग. तेही खरंच आहे. वंस देशपांडे नक्की परत फोन करणार. अहो आपला राया कुणालाही आवडेल असाच आहे ना. मग आपण हे सगळं ठरवतोय खरं, पण राया यायचा आहे कधी? काहीच कल्पना नाही रे.
वंसा हो किती काळजी करताय. मला सांगा, देशपांडेंची मुलगी तुम्हाला आवडली ना, दिसायला छान आहे की नाही? मग मी तुम्हाला खात्रीने सांगते, एकदा रायाने तिला बघितलं ना की तोही लग्नाला तयार होईल. तुझ्या तोंडात साखर पडो. वहिनी, मी काय म्हणते, आपण रायाच्या बायकोसाठी ना आपले स्पेशल डिझाईनचे दागिने बनवूया. सगळ्यांचे डोळे दिपले पाहिजेत. ही बघा, लग्नाची तयारी सुद्धा करायला लागली. हॅलो एव्हरीवन. आई राघव, असा अचानक कसा आलास तू? ड्युटी कॉल्स, उद्या जॉईन करावं लागणार. अरे देवा, अरे देवा, काय त्यात? दोन चार दिवसांनी जॉईन करायचंच होतं ना, ते दोन चार दिवस आधी करेल. त्यात अरे देवा करण्याचं नका काय? रत्नाकर, तुझ्या बायकोला मेलोड्रामा करायची सवयच आहे, नाही का? आई, भूक लागली. तू हात पाय धुवून ये, मी पटकन जेवण गरम करते. ठीक आहे. काकू नमस्कार करतो. आयुष्मान बाबा, बस कसा आहेस? मस्त. काय रे, कसं झालं लग्न? लग्न रॉकिंग होतं काका. रत्नाकर, तू राघवशी बोलणार होतास ना? अगं हो, पण त्याला फ्रेश तर होऊ दे, जेवून घेऊ दे, मग सांगतो. काय 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 बोलणार? सध्या आपल्या घरात एकच विषय चालू आहे, रायाचं लग्न. बरं आई, मी बोलते तुझ्याशी नंतर. ओके, करते. सॉरी, थोडा गोंधळ झाला. बाय द वे, हाय, आय एम मधु. आय एम झुरळ. काय झालं? अंगठी सापडत नाही. तुमच्या बरोबर ती एक मुलगी होती, गुलाब वाटणारी, आठवलं? सापडली. राघव रत्नपारखी, तुला कधी भेटतेय असं झालंय मला. तुझ्या फोनची वाट बघतेय मी. रायाला लग्नासाठी तयार करायचंय ना. हुशार ग माझं पोरग. ते खरं सांगू, आम्ही ना एक मुलगी बघून ठेवली, आम्हाला सगळ्यांना खूप आवडली. आता फक्त रायाने तिला बघायला तयार झालं पाहिजे, आणि हे काम तुझं आहे. ओके काकू, डन. बघ, मी बोलले होते ना, राघवच रायाला समजावू शकतो. ऑफकोर्स, बोलतो मी त्याच्याशी, येऊ दे त्याला. पण काकू, तुझ्यावर मी रागवलं का? तुम्ही सगळ्यांनी मिळून रायासाठी मुलगी पसंत केली आणि मला सध्या कळवलं पण नाही. व्हेरी बॅड. मला एक कळत नाही, माझ्या अप्रुव्हल शिवाय तुम्ही पुढे कसे जाणार होतात? ओ, IPS ऑफिसर, हा रुबाब पोलीस स्टेशन मध्ये, इथे या घरात नाही. कारण आपल्या घरात ना फक्त रुक्मिणी काकूंचा रुबाब चालतो.
तुझ्या हा वहिनी तुझ्या सुनेला आज दिवसभर फक्त गरम पाणी द्यायचं प्यायला. उकळतं गरम असेल तर छानच, म्हणजे मग हिच्या जिभेला जरा आराम मिळेल. काकू पण ती बरोबरच बोलली ना. आय मीन ह्या घरात रुबाब तर फक्त तुझाच आहे आणि तू जे काय बोलतेस तसंच होता, राईट? मग आता रेशमाची शिक्षा कॅन्सल. याच्यामुळे आज तुला जाऊ देते. अगो जाऊ दिलं तुला? हे असलं वागणं मला अजिबात चालत नाही. मला प्लीज कोणीतरी मुलीचा फोटो दाखवा. काकू मला पण मुलीला बघायचं, मी अजून बघितलं नाहीये. सो प्लीज दाखवते. रेशमा माझ्या खोली टेबल वरती फोटो आहे, घेऊन ये. जा. हो आणते. गो बाय, आपण वाट बघतो. घास बर विसरलस? विसरेन कशी गा आत्या, भरवते. काय माहिती का, तू पहिला घास भरवल्याशिवाय मला जेवण झालं असंच वाटत नाही, इतकी सवय झाली. वा कुलठ्याची पिठी बनवावी तर बयोनी, काय चव आहे तिच्या हाताला. म्हणजे बयोच्या हातची कुलठ्याची पिठी एक तरफ आणि सारी दुनिया दुसरी तरफ. काय ग तू खेळत काय बसली जेवणाशी, जेव की. आप्पा आपण इथून गेलो ना की शांतपणे जेवेन. एकदा का तुम्हाला VRS मिळाली आणि आपण इथून निघून गेलो की मग बघा कशी ओरपून जेव. आपण तुमची काळजी वाटतं ती का, म्हणून तिचा जीव तळमळता. हो का, आपण नाही तर लग्न लावून देऊया. म्हणजे काय काळजी करायला दुसरा माणूस कोणतरी तिला मिळेल आणि माझा भार हलका होईल. इतकी वाईट आहे का मी? माझ्यापासून सुटका हवी आहे तुम्हाला. नाही ग, माझी सुटका सोड, पण तुझ्या तावडीमध्ये जो सापडेल त्याच काय होईल. जेव 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 चला. तुम्ही कितीही काहीही प्रयत्न केले तरी माझ्यापासून तुमची सुटका होणार नाहीये. मी कायम तुमच्या बरोबरच राहणार आप्पा. माझ्यासाठी तुम्हीच माझं सर्वस्व आहात. मला काही झालं ना तर मी जीव देईन आप्पा. भरल्या ताटावरती असं अभद्र बोलू नये ग. आणि हे बघ, मला काहीही होत नाही, समजलं? वेडाबाई आहे वेडाबाई. देवा या बाप लेकीच्या प्रेमा कोणाची नजर नको लागू दे रे बाबा. जोपर्यंत आपण इथे आहोत ना तोपर्यंत मला शांत झोपही येणार नाही. कधी येणार आहेत तुमचे ते SP का FSP कोण आहेत ते? अगे येईल ग. आणि SP का FSP काय, माझा विद्यार्थी आहे, मी ट्रेनिंग दिले त्यांना. चांगला आहे तो, हुशार आहे. वासू दे की मला काय. त्यांनी तुमची VRS रेकमेंड केली तर ठीक आहे, नाही तर चांगलाच इंगा दाखवेन त्यांना. आधीच VRS घेतली असते तर आतापर्यंत गेलो असतो इथून. तुम्हाला माहितीये मी पॅकिंग सुद्धा सुरू केलंय, म्हणजे ऐनवेळी काही गडबड नव्हती. ठीक आहे, होईल ग, होईल लवकर काम आपलं. भयो तू जा बघू, मी हैसर आवरून घेते. तू जा. शकुते
पोरीने चांगलाच धसका घेतलेला दिसतोय. त्या कांताला नाही धडा शिकवला ना तर बघ. लग्नात काय झाली गंमत जम्मत सांगा की आम्हाला. सगळं मित्रमंडळ भेटलं असेल ना. काय मी काय विचारतीये, लक्ष कुठं आहे? काय नाही, सांगितलं ना मी तुला फोनवर काकू. आम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतलेली आहे. तुम्ही फक्त घर बसल्या बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. आणि हो, हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.